साऊथ इंडियन कोकोनट चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं खोबरं, डाळ, हिरवी मिरची आणि मीठ घ्यावं. वाता हे सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत. यामध्ये पाणी घालून हे मिश्रण पुन्हा एकदा बारीक करून घ्यावं. आपली चटणी पातळ होण्यासाठी यामध्ये पुन्हा थोडस पाणी घालावं. पाणी जास्त पडणार नाही याची दक्षता मात्र नक्की घ्यावी. आता मिक्सरचं झाकण उघडून बघावं. हे मिश्रण पातळ झालेलं आहे. आता सुरीच्या सहाय्याने हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. व तयार झालेलं मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्यावं. बाजूला कढईत तुपामध्ये मोहरी आणि उडदाच्या डाळीची फोडणी बनवून घ्यावी. ही फोडणी तडतड्याला लागल्यानंतर हिला खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालावं. आता हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित रीतीने एकजीव करून घ्यावं. अशा रीतीने आपली साऊथ इंडियन कोकोनट चटणी तयार झालेली आहे.